नमस्कार, लक्षवेधी मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। बैलगाडा शर्यतीला सशर्त परवानगी मिळाल्यामुळे पुणे आणि आसपासच्या परिसरात आनंदाचं वातावरण आहे। शेतकऱ्यांच्या पशुधनाला अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे, पण या महत्त्वाच्या स्थानाबरोबरच त्याचं व्यावसायिक महत्त्व सुद्धा आहे। बैलगाडा शर्यत ही केवळ आणि केवळ एक खेळ नाही आहे, तो पारंपरिक पद्धतीनं चाललेल्या बाजाराला, अर्थव्यवस्थेला चालना देणारा कार्यक्रम आहे। या बैलगाडा शर्यतीवर विरोध प्राणीमित्रांच्या माध्यमातून करण्यात आला, त्या अनुषंगानं बैलांना होणारी इजा असा एक तर्क पुढे देण्यात आला। या संपूर्ण न्यायालयीन प्रकरणामध्ये टप्प्याटप्प्यावर महाराष्ट्र सरकारनं आपली भूमिका ठाम ठेवली आणि तमिळनाडूत जलीकट्टू तर महाराष्ट्रात बैलगाडा या तर्काच्या आधारावर अधिक वैज्ञानिक बाजू मांडत महाराष्ट्र सरकारनं आपली लढाई केली। 2014ला देवेंद्र फडणवीस यांचं सरकार नुकतंच आलं असताना यावर बंदी घातली गेली। त्या सरकारनं ही बंदी काही काळासाठी कायदेशीररित्या झुगारून पुन्हा एकदा बैलगाडा शर्यत महाराष्ट्रात सुरू केली होती, पण न्यायालयानं त्यावर सुद्धा अटकाव केला। पुढं वैज्ञानिकदृष्ट्या शास्त्रीय आधार घेत रनिंग एबिलिटी ऑफ अ बुल, अर्थात बैलाची धावण्याची क्षमता आणि त्याच्या व शारीरिक क्षमतेच्या अनुषंगानं शर्यतीत त्याचा या शक्तीचा होणारा वापर, बुल पॉवर या शक्तीचा होणारा वापर या अनुषंगानं एक अहवाल न्यायालयात सादर केला गेला। त्या फडणवीस सरकारनं तयार केलेल्या शास्त्रीय अहवालाला सर्वोच्च न्यायालयानं आज स्वीकारलं आणि बैलगाडा शर्यतींना महाराष्ट्रामध्ये सशर्त परवानगी देण्यात आली आहे। स्वाभाविक आहे, आता यावरून श्रेयाची लढाई सुरू होईल। मात्र न्यायालयात कुणामुळे काय झालं हे कागदोपत्री नमूद आहे। या पलीकडे जाऊन महत्त्वाचा विषय असा आहे की बैलगाडा शर्यतीच्या आणि बैलगाडा शर्यतीच्या निमित्तानं त्या परिसरातल्या पशुधनाच्या विषयक असलेल्या बाबींबाबत आता किती जागरूकता येणार आहे। दुसऱ्या बाजूला अर्थव्यवस्थेला चालना देणारे पर्याय आपल्याकडे तयार ठेवायला हवेत का? बैलांना प्रामाणिकपणे आणि योग्य पद्धतीनं हाताळलं गेलं पाहिजे, ही बाब सुद्धा संवेदनशील माणूस म्हणून आपल्याला शिकायला हवी। आज त्यानिमित्तानं लक्षवेधीत विविध विषयांची चर्चा। बैलगाडा सुसाट भिर्र। या चर्चेमध्ये आपल्या सोबत सहभागी होणाऱ्या विविध मान्यवरांचा आपण या चर्चेत आपण त्यांचं स्वागत करूयात। मी आपल्याला पटकन त्याचा तपशील देतो। आपल्या सोबत असलेले मान्यवर आहेत ऍडव्होकेट अमित शहा, हे बैलगाडा शर्यतीचे विरोधक आहेत। आपल्या सोबत शिवाजीराव आढळराव पाटील थोडक्याच वेळात जोडले जात आहेत। बाळा भेगडे माजी राज्यमंत्री आहेत, ते सुद्धा या चर्चेत आपल्या सोबत आहेत। दिलीपराव मोहिते पाटील आमदार राष्ट्रवादी काँग्रेस या चर्चेमध्ये आहेत। सर्व मान्यवरांचं आपण चर्चेमध्ये स्वागत करूयात। पहिला आणि तांत्रिक मुद्दा मला ऍडव्होकेट अमित शहा यांना विचारायचा आहे। अमितजी, आजचा निकाल हा तुमच्या विरोधात गेलेला आहे, यानंतर आता तुम्ही तुमची न्यायालयीन लढाई आणखी लढणार आहात की होणारी बैलगाडा शर्यत ही न्यायालयीन आदेशाच्या अधीन राहून होते की नाही यावर अधिक लक्ष देणार आहात? शहाजी, आपण माईक सुरू करायचं आहे, प्रत्येकालाच ही विनंती आहे। आपण आपलं उत्तर सुरू करण्यापूर्वी आपला माईक सुरू करा आणि आपण आपलं म्हणणं झाल्यानंतर माईक बंद करा, एवढीच विनंती आहे। दरम्यान एक छोटीशी विनंती दिलीपरावांना आहे। दिलीपराव, आपण फारच तिरके दिसताय, कॅमेरा समोर जरा नीट बसलात तर आपला चेहरा आपल्या सर्व समर्थकांपर्यंत स्पष्ट पोहोचेल। जी अमित शहाजी, आपण बोलणार आहात। अजूनही आपला आवाज येत नाहीये अमित शहाजी, माईक सुरू नाही झालेला आहे आपला। काही तांत्रिक कारणांमुळे ते सुरू करतील थोड्याच वेळात। आपण एकदा पटकन आवाज येतोय का साहेब? जी आता येतोय शहाजी। प्रथम मला हे सांगायचं आहे की हा जो आदेश आलेला आहे
हा अंतरिम आदेश असून हा अंतिम आदेश नाहीये, म्हणजे हा जजमेंट नाहीये, हे इंटरिम ऑर्डर आहे. बर, याच्यातून तुम्हाला काय सुचवायचंय? ऍडव्होकेट ऍडव्होकेट अमित शहा, आपण सलग बोलत राहणं अपेक्षित आहे, किमान एक मिनिट सलग बोला. बैलगडी शर्यतीचा विरोध नसून प्राणीप्रेमी म्हणून या शर्यतीत बैलांचे किंवा प्राण्यांचे होणारे जे हाल आहेत, आम्ही तो मुद्दा प्रस्तुत केलेला आहे. करमणुकीसाठी बैलांचा वापर करणं, वापर करीत असताना त्यांना मग ते भांग किंवा दारू सारखे पदार्थ पाजणं आणि मग त्यांना त्या शर्यतीत पळायला लावणं, हे प्राण्यांवर अत्याचार होण्यापेक्षा काही कमी नाही असं मला वाटतं. प्रिव्हेंशन टू क्रुएल्टी टू अॅनिमल्स ऍक्ट प्रमाणे, सेक्शन 11 प्रमाणे ही क्रुएल्टी आहे. मला असं म्हणायचं आहे की तुम्हाला अजूनही असं वाटतं का की बैलगाडा, शर्यत आणि जलीकट्टू या दोन्ही प्रकारांमध्ये प्राण्यांबाबत अन्याय होतो, प्राण्यांवर अमानवीय पद्धतीनं अत्याचार केला जातो? हो नक्कीच साहेब, मी स्वतः काही बैलगाडी शर्यत बघितलेले आहेत ज्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात तो पॅनिक आणि मॉब असतो, कधी कधी हार्ट अटॅक येऊन ते बैल तिथे जागेवर मृत्युमुखी झालेल्याची पण घटना घडलेल्या आहेत. मला हे म्हणायचं आहे बैलगाडी शर्यत हे करताना तुम्ही बैलांदा आणि प्राण्यांना बळजबरी पळवता, तुम्ही स्वतः का नाही पळत? तुम्हाला हवं असेल तर सगळी गर्दी करता, तुम्ही त्यासाठी राजकीय मदत घेऊन लॉज बनवून अमेंडमेंट करता आणि तो जो कायदा आहे त्याला वीक केलेला आहे अध्यादेश आणून. एक वकील किंवा किंबहुना एक प्राणीप्रेमी म्हणून अजून ती संपूर्ण ऑर्डर माझ्या हातात आलेली नाहीये, परंतु नक्कीच तो आदेश आल्यावर तो मी वाचणार आहे. आणि त्याबरोबरच आता जरी सशर्त दिलेला आहे माननीय सर्वोत्तम न्यायालयाने, त्या आदेशाचा जरूर सम्मान केला जाईल, परंतु प्रॅक्टिकली ते शर्त किंवा ते जे टर्म्स अँड कंडिशन आहेत ते कितपत पाळले जातात हा बघण्याचा मुद्दा आहे, आणि त्याच्यानंतर पुढची भूमिका आम्ही त्यानंतर ठरवू. अमित शहा जी, आपण असं सांगता आहात की या सर्व स्थितीमध्ये बैलगाडी शर्यत, बैलगाडा शर्यत खेळली जात असताना प्राण्यांवर अन्याय होतो. तुमचं एक महत्वाचं वाक्य चर्चेतलं घेतो की ज्या अमानवीय पद्धतीनं बैलांना पळायला लावलं जातं, शर्यतीचे आयोजक स्वतः का पळत नाहीत? बाळा भेगडे, याचं उत्तर आहे का आपल्याकडे? बाळाजी, आपल्यालाही माईक सुरू करायचा आहे, प्रत्येकालाच ही विनंती आहे, आपण आपला माईक सुरू करा आणि पूर्ण मांडा. आवाज येतोय? बिलकुल येतोय, बोला बाळासाहेब. या ठिकाणी जो मुद्दा सांगण्यात आलेला आहे की बैलगाडा मालकांनी देखील शर्यतीच्या ठिकाणी त्या ठिकाणी पळतात का, मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती असावं की बैलगाडा शर्यत हा भारतीय संस्कृतीतला पारंपरिक पद्धतीने खेळला जाणारा खेळ आहे. जेवढ्या बैलांवर प्रेम शेतकरी करतो तेवढं आपल्या मुलांवर करत असतो, म्हणून बोलता आपलं नेटवर्क येजा करताय. एकदा त्या कनेक्शन मध्ये काही सुधारणा करून पाहता आला आपल्याला तर खूप बरं होईल. पटकन आपल्याला पुढे जायचंय. शिवाजीराव आढळराव पाटील आपल्या सोबत फोन लाईनने जोडले गेले आहेत. बाळा भेगडे, आपण आपल्या कनेक्शनची दुरुस्ती करा, मी परत पुढचा प्रश्न घेऊन आपल्यापर्यंत पोहोचतो. आढळराव पाटील साहेब, माझा आवाज येतोय का आपल्याला? हो येतोय, पूर्ण क्लिअर आहे. बिलकुल, धन्यवाद. इथे मुद्दा उपस्थित झालाय की प्राण्यांवरच्या अत्याचाराचं काय, भले न्यायालयानं नियम अटी आखून दिले असतील तरी पण त्या नियम अटींमध्ये राहून बैलगाडा शर्यत होईल असं प्राणी मित्रांना वाटत नाही. खरं म्हणजे मी गेले 2004 पासून पाहतोय प्राणी मित्र संघटना, पेटा, ऑवी किंवा हे सगळ्या 16 एनजीओ आहेत, की त्यांचा एकच घोका आहे की बैलांचा छळ होतो, बैलांचा छळ होतो. अशा प्रकारचं कुठलंही म्हणजे बैलगाडी शर्यतीचे महाराष्ट्रामध्ये 12 वेगवेगळे प्रकार आहेत. आज पश्चिम महाराष्ट्रामध्ये विशेष करून पुणे जिल्ह्यामध्ये पारनेरमध्ये जे बैलगाडा शर्यती होतात त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बैलगाड्यावर बैलांवर अत्याचार छळ काही होत नाही. खरं म्हणजे यांच्या कपोकल्पित कथा आतापर्यंत ही सगळी मंडळी मांडत आली आहे की बैलांना दारू पाजली जाते, बैलांना हे केलं जातं. मी आपल्याला स्पष्टपणे सांगू इच्छितो की आज सरासरी एका बैलाला प्रत्येक महिन्याला शेतकरी 10,000 रुपये त्याच्या खाद्यावर खर्च करतो. 4 बैल जर पाळायची झाली तर 40-50 हजार रुपये शेतकऱ्याला खर्च येतो, त्याला तो छळ का करेल? यांचं म्हणणं त्याच्या गुप्तांगामध्ये आपण काहीतरी काडी तोडतो आणि त्याला मारतो, त्याला ते करतो, हे कुठंतरी धांदात खोटं ह्या मंडळीनं मांडलेलं आहे.
मला हे सगळं कळत नाही की एका बाजूला बैलगाडा शर्यतीवर बंदी चालण्यासाठी हे लोक पुढाकार घेतात, दुसऱ्या बाजूला घोड्याच्या शर्यतीत चालतात त्याच्यावर छेडवतात ती दमछाक होत नाही, तिसऱ्या बाजूला ज्या वेळेला कत्तलखान्यामध्ये हजारो जनावरे मारले जातात त्यावेळेला ही सगळी पेटा मंडळी कुठं असतात? कुत्र्याच्या झंजी होतात, कोंबड्याच्या झुंजी होतात त्यावेळेला कुठं होतात? आता अॅनिमल ऍक्ट मध्ये असं आहे की बैलांना वाहतूक करताना साधारण 700-800 किलोच्या वर दोन बैल वाहतूक करू शकत नाही. आज ऊसाच्या गाड्या वाहताना 2-3 टन वाहतूक एका दिवसभर बैल करता दोन बैल, त्यावेळेला हे पेटावले कुठं असतात? आपण याचं उत्तर घेऊया, आपण याचं उत्तर घेऊयात आढळराव पाटील. आपण आपला मुद्दा मांडलात की प्राणी मित्रांच्या भूमिकेत भेदभाव आहे असं आपल्याला स्पष्टपणे सांगायचं आहे. बाळा भेगडे मगाशी बोलता बोलता थांबले कारण त्यांचा तांत्रिक दृष्ट्या संपर्क तुटला. बाळा भेगडे आता आपण स्पष्टपणे जोडला गेला असाल, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल, आपल्याला उत्तर द्यायचं आहे. प्राणी मित्रांच्या माध्यमातून प्रामुख्यानं मांडला गेलेला मुद्दा आहे की तुम्ही लोक थोडक्यात जे कोणी बैलगाडा शर्यतींचे समर्थक आहेत ते काही न्यायालयाचं ऐकणार नाहीत, पुन्हा एकदा बैलांवर अन्याय होईल. आढळराव पाटलांनी मांडलेला मुद्दा आपल्यापर्यंत पोहोचलाय, त्याच्या पुढचा मुद्दा मांडा. विषय असा आहे की आम्ही माननीय सर्वोच्च न्यायालयाचे प्रथमतः मनापासून आभार मानतो. तमाम शेतकरी आणि बैलगाडा मालकांच्या मनातला जो निर्णय आज या ठिकाणी घेण्यात आलेला आहे त्यामुळं आम्ही सर्वोच्च न्यायालयाने ज्या अटी आणि शर्ती या बैलगाडा शर्यतीच्या निमित्ताने घालून दिलेल्या आहेत त्या सर्वांचं नक्कीच पालन केलं जाईल आणि त्या पद्धतीनेच येणाऱ्या काळातल्या या स्पर्धा या महाराष्ट्रात या ठिकाणी चांगल्या पद्धतीने होतील. कारण गेल्या अनेक दिवसांपासूनची या स्पर्धा सुरू होणार का नाही या संदर्भातली जी चर्चा होती त्याला खऱ्या अर्थाने सर्वोच्च न्यायालयाने आज हा निर्णय जाहीर करताना त्या ठिकाणी अत्यंत शेतकऱ्यांच्या मनातला निर्णय घेऊन शेतकऱ्याचा आनंद आज गगनात माविनासा झालेला आहे. आज आमचा शेतकरी गावागावात आनंदाने आमच्या देव असलेल्या बैलांचं पूजन करून मिरवणुका काढतोय आणि आनंद साजरा करताना आपण पाहत आहोत. बिलकुल बिलकुल, आपली ही प्रतिक्रिया पोहोचली. ऍडव्होकेट अमित शाह यांचं उत्तर आपल्याला घ्यायचं या सगळ्या आक्षेपांच्या संदर्भात. आपल्याला थोड्याच वेळात आपल्या सोबत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीपराव मोहिते पाटील यांच्यापर्यंतही पोहोचायचंय. दिलीपराव आपल्यापर्यंत पोहोचतोय पटकन, डॉक्टर आणि ऍडव्होकेट अमित शाह यांची आधी प्रतिक्रिया घेतो. अमित शाहजी, तुमच्या भूमिकेच्या विषयीचा आक्षेप आहे त्यावर उत्तर द्या. घोड्यांच्या शर्यती बाबतीत आपण काय करता, कोंबड्यांच्या झुंजींबाबत आपण काय करता, कुत्र्यांच्या शर्यतींबाबत आपण काय करता, बैलांना बैलगाडीला झुंपून क्षमतेपेक्षा जास्त वजन व्हायला लावलं जातं त्याबद्दल आपण काय करता, या सगळ्यांची उत्तर आहेत आपल्याकडे? हो आहे साहेब. घोड्याच्या शर्यतीचा बाबतीत जो विषय आहे आदरणीय आढळराव पाटील साहेबांनी जो प्रस्तुत केलेला आहे, मी सांगू इच्छितो की घोड्याची जी शर्यत असते त्यासाठी जे घोडे असतात ते घोडे हे विशिष्ट प्रकारे शर्यतीच्या आधी म्हणजे रेसच्या आधी त्यांना प्रॉपर ट्रेन केलं जातं, रेसच्या आधी त्यांना प्रॉपर खाद्य दिलं जातं. लक्षात घ्या, जे रेस मधले घोडे आहेत ते काय टांगेवालांचे घोडे घेऊन ते लगेच एका दिवशी घोडे पळवत नाही, पण आपल्या बैलगाडी शर्यतीतले जे बैल आहेत त्यांना वर्षभर बैलगाडीच्या शर्यतीसाठी ट्रेन केलं जात नाही, त्यांना अचानक एका दिवशी नाही. माझा पहिला पूर्ण उद्या साहेब, माझा पूर्ण उद्या मी बघितलेले स्वतः म्हणून मी सांगतो. मी तुलना करतोय की जे घोडे पळवले जातात रेस कोर्स मध्ये त्या घोड्यांना प्रशिक्षण, त्या घोड्यांना तसं अन्न, तसं त्यांचं सगळं ट्रेनिंग दिलेलं असतं, त्यांना न्यूट्रिशन तेवढं दिलेलं असतं. कुठले टांग्यावाले जे घोडे धडले आणि त्यांना रेस मध्ये पळवले अशा प्रकार होत नाही, त्यामुळे याची आपल्या मुद्द्यावर बाळा भेगडेंना आक्षेप आहेत. पण बाळा भेगडे, मी आपला आक्षेप नोंदवून घेईनच, तत्पूर्वी एकदा दिलीपराव मोहिते पाटलांनाही संधी देतो. दिलीपराव आवाज येत असेल आपल्यापर्यंत, आता आपल्याला उत्तर द्यायचंय. प्राणी मित्रांच्या माध्यमातून आलेले आक्षेपही आपण ऐकतोय आणि मुद्दा मूळता असा उपस्थित होतो की न्यायालयानं घालून दिलेल्या अटी शर्तींचं पालन आपल्याकडून होणार आहे का? आपण सत्ताधारी गटाचे आहात त्यामुळे ते पालन होईल यासाठी काय करणार आहात? खरं म्हणजे ज्या वेळेला मोठ्या प्रमाणात शर्यती होतात त्या सगळ्याच गोष्टीचं पालन करणं अशक्य आहे. तरी सुद्धा जेवढ्या शक्य होईल तेवढं पालन करून शर्यती घेण्याच्या संदर्भातला आम्ही निर्णय घेऊ. कुठल्या प्रकारची इजा बैलाला होणार नाही, कुठल्या प्रकारचा त्रास होणार नाही याची 100% काळजी घेऊ. कारण बैलांच्यावर आम्ही जे प्रेम करतो ते काय बैलांना मारण्याकरता नाही,
किंवा त्याच्यातनं फार आमदानी मिळते, त्यातनं पैसे मिळतात असं अजिबात नाही. हा एक छंद आहे, पारंपरिक छंद आहे, तो जोपासण्याचं काम आम्ही करतोय. आज बैलगाडा शर्यती आहेत म्हणून तरी आपल्याला बैल पाहायला मिळतात. ह्या जर बंद झाल्या तर जसा डायनोसॉर आपण काल्पनिक चित्र काढून पाहतो त्या पद्धतीनं बैलाचं सुद्धा काल्पनिक चित्र काढून पाहायला लागेल. खरं म्हणजे बैलगाडा शर्यतीवर बंदी आणण्याकरता जे प्राणी मात्र संघटनेने आतापर्यंत धडपड केली, माझी त्यांना एवढीच विनंती राहणार आहे की आपण संघटना काढली पण आपल्याकडे किती प्राणी आपण सांभाळताय, त्यांना किती प्राण्याला तुम्ही जीव लावताय ते तरी एकदा आम्हाला सांगा. आज या जगामध्ये करोडोनी रोज बैल असतील, गाई असतील, इतर काही प्राणी असतील, त्याची हत्या होते. त्या संदर्भात आपण बोलत नाही, फक्त शेतकऱ्यांच्या बैलगाडा संदर्भातच तुम्ही बोलताय. त्याने प्रश्न सुटतो का किती कत्तलखाने चालू आहेत, रोज किती कोंबड्या कापल्या जातात, किती मेंढ्या कापल्या जातात. मग जर हे प्राणीप्रेमी आहेत तर त्यावर कधी आत्तापर्यंत बोलले नाही. त्यांचा लढा फक्त हा बैलगाडा शर्यतीच्या विरुद्ध का, हा प्रश्न मला त्यांना विचारायचा आहे. आणि म्हणून माझी एवढीच त्यांना विनंती राहणार आहे की तुम्ही कदाचित एखादी चुकीची गोष्ट पाहिली असेल पण खरंच तुम्ही आमच्या गोठ्यामध्ये या, एकदा बैलांच्यावर किती प्रेम शेतकरी करतो हे एकदा तुम्ही पहा. आणि दुसरी गोष्ट, या अनेक जातीच्या बैलांच्या आहे, ह्या जर जिवंत ठेवायच्या असतील तर अशा प्रकारच्या शर्यती राहिल्या तरच त्या जिवंत राहतील, अन्यथा काही दिवसांना चित्रामध्येच हे सगळं पाहायला मिळेल. माझी त्यांना नम्र विनंती आहे, मला कुठल्या श्रेयात जायचं नाही. दिलीपराव एकच मिनिट, दिलीपराव यामध्ये आपण हे सांगण्याचा प्रयत्न सातत्याने करता आहात की किती उत्तम पद्धतीनं आपण बैलांची काळजी घेता, किती उत्तम पद्धतीनं आपण बैलांची निगा राखून या एका पारंपरिक गोष्टीला जतन करण्यासाठी प्रयत्न करतात. मला त्यातल्या या बाबीवरही आपण बोलायला हवं दिलीपराव, की यातून ग्रामीण भागातली कुठली अर्थव्यवस्था जिवंत राहते आणि त्याचे लाभार्थी कोण आहेत. साहेब, एखादी शर्यत जर घ्यायची असेल तर त्याच्या अनुषंगानं हॉटेलवाले येतात, पाणी विकणारे येतात, त्या जे वाजवणारे असतात वाजंत्री, आज त्या लाखो लोकांचं पोट त्या शर्यतीवर आहे. माझी एवढीच आहे की या सगळ्या लोकांच्या पोटाचा प्रश्न निर्माण झाला आहे, हा विचार का करत नाही प्राणी मित्र संघटना. एकदा तुम्ही या बैलगाडीच्या शर्यती पाहिला, त्याच्यावर किती लोक अवलंबून आहेत त्याचं बारकाईने निरीक्षण करा. आज जर लाखो लोकांना त्यांनी रोजगार उपलब्ध होणार असेल तर थोडस प्राणी मित्र संघटनेनं सुद्धा आपली भूमिका बदलण्याची नितांत गरज आहे. कदाचित काही ठिकाणी चुकीचं तुम्हाला आढळलं तुम्ही आम्हाला सांगा, त्याच्या दुरुस्ती करण्याचं आम्ही नक्की काम करू. पण त्यांना हात जोडून विनंती आहे, आता परत कोर्टबाजी नको, सुदैवानं हे सुरू झालंय, हे सुरू राहू द्या, एवढीच माझी ऍडव्होकेट अमित शहाना विनंती आहे. टप्प्याटप्प्यामध्ये आपण बोलत करणार आहोत. ऍडव्होकेट अमित शहा, आपल्या एकूणच भूमिकेच्या बाबत विविध प्रकारचे काय आक्षेप आहेत ते समोर येत आहेत, आपल्याला उत्तर देण्याची संधी देतो. पटकन एक पुढचा मुद्दा घेतो आणि बाळा भेगडे यांना बोलत करतो. दरम्यान आढळराव पाटील फोनवरून जोडले जात आहेत, त्यांच्यासाठीचेही काही प्रश्न आहेत. बाळा भेगडे, ज्या पद्धतीनं या शर्यतीच्या मुळे ग्रामीण भागातल्या अर्थव्यवस्थेतल्या एका घटकात अर्थवितरण होतंय, त्यांना हातात पैसा येतोय, अर्थव्यवस्था तिथली चालू राहतीये, पण आपल्याला याच प्रकारच्या पारंपरिक व्यवसायांना किंवा चालीरीतींना चालू ठेवायचंय का, त्या घटकांना ज्यामध्ये वाजंत्रीवाले आले, बैलगाडी दुरुस्त करणारे आले, म्हणजे थोडक्यात बारा बलुतेदारांशी संबंधित असलेली अर्थव्यवस्था आहे, आपल्याला त्यांना पर्याय द्यायचा आहे की नाही. खर तर पारंपरिक पद्धतीने व्यवसाय करणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे. बैलांच्या या प्रजाती जिवंत ठेवणं हे पहिल्यांदा आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे. बैलगाडा शर्यतीच्या माध्यमातून ज्या जाती खिलारपासून तर सगळ्या जाती ज्या महत्वाच्या आहेत त्या नष्ट होत चालल्या होत्या आणि कत्तलखान्यामध्ये जाणाऱ्या बैलांची गायांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. कारण त्या ठिकाणी या बैलांचा आपण त्या ठिकाणी उपयोग करताना, शेती करताना, इतर ठिकाणी कुठे वापरू शकतो, तर बैलगाडा शर्यतीसाठी आम्ही या बैलांचा पारंपरिक आवडीचा खेळ म्हणून त्या ठिकाणी उपयोग करतो. मग याच्यामध्ये वाजंत्री असेल, हलगीवाला असेल, टेम्पो चालक असेल, छोटे हातगाडीवाले असतील, अनाउन्सर असेल, त्या ठिकाणी निशाणवाला असेल, बैलांना जे पत्रे मारल्या जातात, जे पाहिले बैलांच्या पायाला, ते व्यवसाय करणारे असतील, या सगळ्यांची उपजीविकेचं साधन या ठिकाणी आहे. अशा हजारो व्यावसायिकांवर या ठिकाणी त्यामुळं त्यांचे व्यवसाय बंद झाले होते. खरं तर मी एक गोष्ट आठवण करून देतो, गेल्या काही काळात हे सगळं बंद झाल्यामुळं हे सगळे लोक आज उपजीविकेचं साधन नसल्यामुळं
त्यांना पर्याय शोधावा लागला, परंतु पर्याय ठिकाणी त्यांना तेवढे पैसे मिळत नाही, व्यवसाय करू शकत नाही, जी त्यांच्या आवडीचा व्यवसाय आहे तो त्यांना करताना त्या मर्यादा आल्या होत्या. आता हा व्यवसाय सुरू झाल्यामुळं बैलांच्या किमती देखील ज्यावेळेस बाजारात जातो त्यावेळेस त्याला एक अनन्यसाधारण महत्व आहे आणि त्याच्यातून देखील चांगल्या पद्धतीचा शेतकऱ्याला व्यवसायाची संधी उपलब्ध होत असते. ठीक. मला प्रामुख्याने एक गोष्ट आठवण करून द्यायची, तत्कालीन देवेंद्रजी फडणवीस सरकारच्या काळात ज्यावेळेस माननीय हायकोर्टामध्ये याच्यावर बंदी घालण्यात आली त्यावेळेस त्या ठिकाणी प्रामुख्याने आम्ही तो कायदा त्या ठिकाणी केला. तो कायदा करत असताना समिती नेमली आणि समितीच्या बरोबर त्या ठिकाणी युक्तिवाद चांगला करण्यासाठी वकिलांची चांगली टीम त्या ठिकाणी दिली आणि त्या समितीच्या अहवालावरच आज सर्वोच्च न्यायालयाने हा ठिकाणी हा निर्णय दिलेला आहे, ज्याच्यामध्ये रनिंग एबिलिटी ऑफ बुल, बैल हा पळणारा प्राणी आहे, यावर शिक्कामोर्तब माननीय सर्वोच्च न्यायालयाने केलं आणि आज या ठिकाणी आमच्या बैलगाडा मालकांच्या मनातला निर्णय या ठिकाणी करण्यात आलेला आहे. मी सर्वोच्च न्यायालयाबरोबर त्या ठिकाणी आदरणीय मुकुलजी रोहतगे असतील, ऍडव्होकेट सचिनजी पाटील असतील आणि त्यांच्याबरोबर काम करणारे सर्वांचं बैलगाडा मालकांच्या आणि शेतकऱ्यांच्या वतीने मनापासून आभार मानतो. येणाऱ्या काळातल्या या स्पर्धा महाराष्ट्राच्या संस्कृतीला पुढे नेण्याचं काम करतील. शेतकरी तर नक्कीच त्याच्यातून आनंद घेईल, परंतु शेतीपूरक व्यवसाय करताना शेतीला लागणारं जे जैविक खत आहे, जे सेंद्रिय खत आहे, त्याचा देखील मोठ्या प्रमाणात शेतकरी आपल्या शेतामध्ये वापर करत असतो. त्यामुळं मनुष्याचं आरोग्य आणि आमच्या बैलांच्या जीवावर आमचा उदरनिर्वाहाचं साधन या ठिकाणी नक्कीच तयार होणार आहे. ठीक आहे बाळासाहेब, थोडक्यात आपण हे समजावू पाहत आहात की कृषी प्रधान देशामध्ये कृषी पूरक प्राण्यांचं अस्तित्व आणि त्यातून होणारा शेतीचा फायदा हा अशा अनेक पारंपरिक चालीरीतींमध्ये दडलेला आहे. आपला मुद्दा आणि थोड्या वेळापूर्वी दिलीपरावांनी मांडलेले अनेक मुद्दे आहेत, त्या सगळ्यांना घेऊन आपल्याला आता ऍडव्होकेट अमित शाह यांचं उत्तर घ्यायचं आहे. पण तत्पूर्वी एकदा नारायण गावात झालेला जल्लोष आपण पाहणार आहोत, लोकांमध्ये कसा आनंद आहे तोही अनुभवणार आहोत आणि मग आपण चर्चेला पुढे नेणार आहोत. एकदा पटकन पाहूयात कशा पद्धतीनं नारायण गावात आनंदोत्सव साजरा केला गेला सर्वोच्च न्यायालयाचं निकाल वाचन झाल्यावर. चर्चेसाठी आपण आपल्या सोबत असलेल्या मान्यवरांकडे परत येतोय. ऍडव्होकेट अमित शहा, आता आपल्यासाठी बरेचसे प्रश्न आहेत. मुळात जो विषय बैलगाडा शर्यतीच्या निमित्तानं सुरू झाला तो केवळ आणि केवळ अर्थव्यवस्थेसाठी नाही तर आपल्या जातव्यवस्थेलाही बळकटी देणारा सकारात्मक रित्या आहे, कारण त्यातून बाराबलुतेदारांच्या विविध घटकांना उत्पन्नाचं आणि उपजीविकेचं साधन मिळतं आणि असलेलं साधन टिकून राहतं. नैसर्गिक दृष्ट्या याचे किती फायदे आहेत तेही थोड्या वेळापूर्वी बैलगाडा शर्यत समर्थकांनी सांगितले. तुमच्या भूमिकेच्या विषयीचा जो भेदभाव आहे त्याबद्दल आपली प्रतिक्रिया अर्धवट राहिली मग अशी, त्यावर आपण बोलणार आहात. या ठिकाणी वेगवेगळ्या मान्यवरांनी वेगवेगळे मुद्दे उपस्थित केले, त्यात काहींनी अर्थव्यवस्थेचा विषय ठेवला, काहींनी सांगितलं की प्राणीप्रेमी फक्त बैलगाडी शर्यतींच्याच मागे का आहे, इतर गोष्टींच्या मागे का नाहीये, काहींनी इतर लोकांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण केला. मला एकच प्रश्न विचारत आहे सगळ्यांना, यामध्ये काय होते माहितीये का, या सगळ्यांमध्ये अर्थव्यवस्था ही काय एकटी बैलगाडी शर्यतांवर भागून होणार आहे का? एवढी मोठी अर्थव्यवस्था आहे, बैलगाडी शर्यतांमध्ये बैलांना पळवून तुमची काय अर्थव्यवस्था नीट होणार आहे का? हा गमतीचा भाग मला वाटतो की तुम्ही बैलगाडी शर्यतींवर काय तुमची अर्थव्यवस्था प्लॅन करणार आहात का? मला एक गोष्ट कळत नाही की तुम्हाला किंवा आपल्याला सगळ्यांना बैलांनाच का पळवायचंय? आपल्याला जर आता काय मुद्दा उपस्थित केला की वादन तरी आहेत, वादक आहेत, इतर गोष्टी आहेत, मग तुम्ही असे कार्यक्रम का नाही आयोजन करत की त्यामध्ये नागरिकांना काहीतरी कार्यक्रमामध्ये सामील करता येईल? प्राण्यांना का तुम्ही दरवेळी मध्ये घेता? आमचा मुद्दा एवढाच आहे की प्राणी बोलू शकत नाही, प्राण्यांना या शर्यतीसाठी जे शर्त टाकलेले आहेत ते कितपत पाळले जाणार हाही बघण्याचा मुद्दा आहेतच, आणि हे मॉनिटरिंग होतच नाही.
राहता राहिला विषय माननीय आदरराव पाटील साहेबांनी उपस्थित केला की कोंबड्यांच्या विषयी बकरींच्या विषयी किंवा इतर प्राण्यांच्या विषयी आम्ही का नाही बोलत. आम्ही सगळ्या प्राण्यांविषयी बोलतो. विशेषतः मी माझ्याकडे 100 प्राणी आहेत अंधळे व अपंग. मी स्वतः माझ्या संस्थेत त्यांना ठेवलेले आहेत. मी नरबळी विरुद्ध कारवाई केलेली आहे. मी बेकायदेशीर चिकन सेंटर जिथे जे स्लॉटर करतात त्याची पण पद्धती कायद्याप्रमाणे आखलेली आहे. एक ठिकाणी चिकन सेंटर मध्ये कोंबड्यांना असं आपटून मारून मारायचे कापत नव्हते. तिथे आम्ही कारवाई करायला लावलेली आहे. मुळात प्रश्न हा आहे की वोट बँक साठी राजकारण साठी हे सगळं होत आहे. एक मिनिट, फार महत्वाचा मुद्दा, फार महत्वाचा मुद्दा आपण आपल्याकडून उपस्थित केलात अमित शहा, धन्यवाद त्याच्यासाठी. मुळात बैलगाडा शर्यत आणि त्यामागच्या मतपेढीच्या संबंधांचं राजकारण काय आहे त्याचा तपशीलही तुमच्याकडून अपेक्षित करतो. 30 सेकंद आहेत. ऍडव्होकेट अमित शहा आपल्याला बोलायचंय, आपल्याला बोलायचं ऍडव्होकेट अमित शहा की बैलगाडा शर्यतीचं आणि राजकारणाचं मतपेढीचं काय नातं आहे. मला हे बोलायचंय की या बाबतीत सगळे राजकीय पक्ष एकत्र येणार, कारण की ते वोट बँकचं राजकारण आहे. आम्ही प्राणीप्रेमी कुठल्याही पक्षाशी निगडीत नाही आहोत. आमचं कुठेही वोटिंगशी संबंधित नाहीये. म्हणून आम्ही न्यूट्रल भूमिका घेतो. आमचं म्हणणं एवढंच आहे की प्राण्यांना का तुम्ही टॉर्चर करून पळवता. तुम्ही असे कार्यक्रम काय आयोजन करत नाही की सगळ्यांची उपजीविका पण चालू राहील. वादक पण वादक वाजवतील, बँडवाले पण बँड वाजवतील, पण त्या कार्यक्रमात परंपरा याचा आधार घेऊन तुम्ही दरवेळी डिफेन्स घेता. आपण बघायला पाहिजे की परंपरा उत्तर लागेल. यावरचं उत्तर आधी सत्ताधारी गटाकडून घेऊयात, त्यानंतर बाळा भेगडे यांनाही विचारूयात. सत्तेत नसताना गेल्या सरकारनं सुद्धा बैलगाडा शर्यतीचं समर्थन केलं. आत्ताच्या घडीला सत्तेत असणारा घटक मतपेढीचं राजकारण आहे. ही बाब आपल्या दोघांना कशी पडते? आधी दिलीपराव आपण बोलाल, त्यानंतर बाळा भेगडे बोलणार आहेत. दिलीपराव बोला. साहेब, गेली 6-7 वर्ष या स्पर्धा बंद होत्या. स्पर्धा बंद असताना अनेक निवडणुका झाल्यात. त्याच्यामध्ये जे जिंकायचे ते जिंकले, जे पडायचे ते पडले. त्याच्यामध्ये आला कुठे विषय नाही, पण निवडणुकांच्या प्रचारांमध्ये हा मुद्दा असायचा. दिलीपराव आपल्याला ते स्वीकारावं लागेल. आणि दिलीपराव आपल्याला हेही आठवत असेल शिवाजीराव आढळराव पाटील विरुद्ध अमोल कोल्हेंची जी लढत झाली त्यातही हा प्रचाराचा मुद्दा होता. आंबेगावमध्ये ज्या वेळेला दिलीप वळसे पाटील उभे राहतात त्यांच्या समोरही आव्हान देताना हा मुद्दा उपस्थित केला जातो. साहेब, पुणे जिल्ह्याच्या काही भागामध्ये फक्त बैलगाडा आहेत, संपूर्ण पुणे जिल्ह्यात नाही, महाराष्ट्रामध्ये सगळ्या ठिकाणी आहे. मुंबई पुणे या ठिकाणी बैलगाड्याचा काय संबंध येतो? तिथं निवडणूक जिंकल्या नाही का? तिथं लोक निवडून आले का? तिथं काय प्रचाराचा संबंध? ज्या भागामध्ये जे ज्या पद्धतीचे खेळ असतात त्या पद्धतीचे लोक त्याची चर्चा करतात, याच्या पलीकडे दुसरा काही विषय येत नाही. आणि दिलीपराव, बैलगाडा शर्यतीचा असण्याचा आणि नसण्याचा मतांवर काही परिणाम होत नाही? काही परिणाम होत नाही साहेब. मग एवढं रक्त का आठवलं जातं राजकारण्यांकडून त्या व्हायला पाहिजेत म्हणून? साहेब, आमचं म्हणणं एवढंच आहे की त्या स्पर्धेमुळे आज बैलांची जात जिवंत आहे. अन्यथा तुम्ही कित्येक शेतकरी बघा, आता त्यांच्या दावणीला बैल राहिले नाही, त्याने यांत्रिक पद्धतीने शेती निघाली, ते परवडतं, बैल सांभाळणं परवडत नाही. त्या छंदापायी लोक आज त्याच्यावर खर्च करतात आणि बैल पाळतात. हे बैल ही जात टिकावी त्याच्याकरता हा छंद चालू राहावा, एवढीच याच्यामागची आमची भूमिका आहे. आणि त्या छंदामुळे अनेकांची उपजीविका भागते, हा त्याचा दुसरा मुद्दा आहे. आपण दोन तर्क देत आहात. एक तर प्राणी जातीतला एक महत्वाचा घटक टिकला पाहिजे आणि पर्यायानं पारंपरिक चालरीतींच्या माध्यमातून तिथल्या स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी मिळाली पाहिजे. हे तुमचे तर्क आहेत, तर्क असू शकतात. आपल्याला बाळा भेगडे यांना विचारायचं आहे. बाळासाहेब, आपलं उत्तर काय? कारण तुमच्या सरकारच्या काळामध्ये सुद्धा तुम्ही बैलगाडा शर्यतीच्या साठी प्रयत्न केलेलेच आहेत. उलट त्यावेळच्या फडणवीस सरकारच्या अहवालामुळेच आजचा निकाल आलाय, हेही वस्तुस्थिती आहे. तुम्ही सुद्धा मतांचं राजकारण केलं असा आरोप झाला तर ज्याला जे आरोप करायचे त्यांना करायचे, या लोकशाहीने पूर्ण अधिकार आहे. आम्ही कोणाला आरोप करण्यावरून थांबवणार नाही. आम्ही शेवटी शेतकऱ्यांची मुलं आहोत. आमच्या घराच्या पडगीमध्ये, आमच्या घराच्या गोठ्यामध्ये पहिल्यापासून बैल, गाया, त्या ठिकाणी असलेल्या आमच्या म्हशी हा आमचा पारंपरिक व्यवसाय असेल किंवा घरी वापरण्याचा छंद म्हणून असेल. शेतीसाठी लागणाऱ्या सगळ्या आमच्या गोमातेपासूनच्या असलेल्या देवतांचं आम्ही त्या ठिकाणी पालन करतो. म्हणून आमची संस्कृती जिवंत आहे. कुठंतरी ग्रामीण भागात आल्यानंतर आपल्याला कळतं, शहरी भागात राहून नाही जमत या गोष्टी. ग्रामीण भागात आल्यावर आमचा सामान्य शेतकरी कशा पद्धतीने उपजीविका करतो
हे तिथं प्रत्यक्षात बघितल्यावर लक्षात येईल. त्यामुळं निवडणुकीला राजकारण हा मुद्दा अजिबात नाहीये. ज्याला ज्याला राजकारण करायचं त्याला करायचे पूर्ण अधिकार आहे. परंतु ज्या बैलगाडा शर्यतीमुळे ग्रामीण भागातल्या सामान्य शेतकऱ्याचं आवडीचा विषय होता तो कुठेतरी थांबला होता, याच्यासाठी सर्व राजकीय पक्षातली मंडळी प्रामुख्याने याच्यामध्ये प्रयत्न करत होती. ठीक आहे, विशेष करून आपला दावा असा आहे की सगळेजण मिळून या परंपरा जतन करण्याच्या साठी प्रयत्नशील आहेत. मला एक पटकन शेवटची संधी चर्चेतली वेळ मर्यादेपोटी ऍडव्होकेट अमित शहा यांना द्यायचे. अमित शहा, परंपरा आणि चालीरीतींच्या जतनाच्या साठी काही गोष्टी गरजेच्या असतात, हा राजकीय तर्क कितपत पटण्यासारखा आहे? आणि भविष्यात समजा या बैलगाडा शर्यतींमध्ये जर सर्वोच्च न्यायालयानं घालून दिलेल्या नियम अटी शर्तींचं पालन झालं नाही तर तुम्ही काय करणार आहात? आपण बघितलं सर की काही मुद्द्यांमध्ये म्हणजे पार्लिमेंट असो, विधानसभा असो, मानधन वाढवायचा विषय असो, निवडलेला रिप्रेझेंटेटिव्हचा किंवा बैलगाडी शर्यत असो, सगळे राजकीय पक्ष या बाबतीत एकजूट आहेत. आम्ही कुठले शेतकऱ्यांच्या विरुद्ध नाही, मी पण शेतकरी आहे, माझे आजोबा पण शेतकरी होते. आम्ही राजकारणी विरुद्ध नाही होत, शेतकऱ्यांविरुद्ध नाही होत. आमची एवढी विनंती आहे की आपण जे काय उपजीविका किंवा हा जो काय तर्क दिलेला आहे तो कितपत आपण प्राण्यांच्या जीवावर चारवणार आहोत, एवढी मोठी आबादी आपल्या देशाची आहे, आपण असे कुठले तरी आयोजन करायला पाहिजे ज्यामध्ये प्राण्यांचं पण कल्याण होईल आणि खऱ्या अर्थाने या पारंपरिक पद्धती प्राण्यांच्या वर कुठलीही क्रूरता न होता झाली पाहिजे. ठीक आहे, आपली भावना लक्षात येते. आपला तर्क वारंवार हाच आहे की प्राण्यांशी प्रेमानं वागा. दुसऱ्या बाजूला बैलगाडा शर्यतींचे समर्थक सांगतायत प्राण्यांशी ते प्रेमानंच वागतात आणि त्याच जोडीला परंपरांचं पालनही करतायत. अर्थात या सगळ्या घटनाक्रमावर सर्वोच्च न्यायालयाचं आता बारीक लक्ष असणार आहे. तूर्तास चर्चेत आपण सर्व मान्यवर सहभागी झालात, आपल्या सगळ्यांचे आभार. या चर्चेला वेळ मर्यादेपोटी इथंच थांबवतोय. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.